बघा आज आपला 37वा एराचा सेक्शन, त्याच्यामध्ये सेल्फ पाथ लर्निंग, गाइडेड डू इट युअर सेल्फ, नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट असे चार टॉपिक आपण बघणार आहे आजच्या टॉपिक मध्ये। बघू बघा, छोटा आहे सेल्फ पाथ लर्निंग, दोन व्हिडिओ आणि एकच प्रश्न आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं सी हे उत्तर आहे आणि शेवटी एक व्हिडिओ, असे चारच स्टेप मध्ये हा सेल्फ पाथ लर्निंग तुमचं संपणार आहे। ठीक आहे, जाऊ पुढे पुढच्या टॉपिक कडे, गाइडेड डू इट युअर सेल्फ। हा प्रॅक्टिकली असल्यामुळे आपण याच्यामध्ये इरा मध्ये जाऊ, प्रत्यक्ष बघू। बघ इरा सुरू होते, 37 सेक्शन सिलेक्ट केला, लॅब सिलेक्ट केलं, गाइडेड डू इट युअर सेल्फ म्हटलं आणि स्टार्ट एक्झाम वर मी क्लिक कर। प्रश्न तुमच्या समोर आहे, एक ब्लँक डॉक्युमेंट उघडायचं आणि त्याच्यामध्ये काही माहिती टाइप करायची, ती आपल्याला इथे दिली आहे, ती टेक्स्ट एंटर करायची आणि अलाइनमेंट ग्रुप मधून रॅप टेक्स्ट कमांडने आपल्याला ती माहिती रॅप करायची एक्सेल मध्ये। करू आपण एक्सेल ओपन, करू ब्लँक वर्कबुक आपण ओपन करतोय। ब्लँक वर्कबुक घेतलं, त्याच्यामध्ये ती टेक्स्ट आहे ती आपण इथे टाइप करतोय। मी थोडासा कॉलम वाढून घेतला कारण की टेक्स्ट मोठी आहे, तरी त्या कॉलम मध्ये बसली नाही। अशा केसमध्ये आपल्याला होम टॅब वर अलाइनमेंट ग्रुप आहे त्याच्यामध्ये रॅप टेक्स्ट म्हणून कमांड आहे, याच्याने काय होतं तर त्या सेल मध्ये ती खाली रॅप होऊन जाते, खाली येऊन जाते ऑटोमॅटिकली आणि सबमिट। पुढे पुढचा प्रश्नामध्ये आपल्याला काही व्हॅल्यूज एंटर करायला लावलेल्या एका कॉलम मध्ये, एक ब्लँक कॉलम मध्ये, आणि त्या व्हॅल्यूच आपल्याला काय करायचंय, त्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग करायचं। बस करू आपण त्या व्हॅल्यू एंटर, एक्सेल ओपन करतोय मी। बघा दिलेल्या व्हॅल्यूज आपण एंटर करतोय, इथं कोणत्या एका कॉलम मध्ये एंटर करायचे, इथे काही कॉलम स्पेसिफिक दिलेला नाहीये। मग मी बी कॉलम त्याच्यासाठी निवडला, त्याच्यामध्ये त्या सगळ्या व्हॅल्यूज मी टाइप करतोय। बघा टायपिंग सुरू आहे, आता या सिलेक्ट करायचे, सिलेक्ट केल्यानंतर याला आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग द्यायचे। होम टॅब वर, होम टॅब वर आपला स्टाईल ग्रुप आहे, या स्टाईल ग्रुप मध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग, बघ या ठिकाणी गेलं आणि आपल्याला रूल सेट करायचा लेस दॅनचा, लेस दॅन इथं सिलेक्ट केलं, हायलाइटेड सेल रूल्स वर क्लिक करून आणि किती पेक्षा कमी पाहिजे ते ती व्हॅल्यू आपल्याला इथे टाइप करायची। आपल्याला 40 सांगितलेलं आहे म्हणून 40 टाइप केलं आणि पुढे लाईट रेड फिल त्याला आलेला आहे, पण म्हणजे 40 पेक्षा कमी आहे त्याला लाईट रेड फील आला, सबमिट करू, असे कंडिशनल फॉर्मॅटिंगची आपली कमांड। बघा लेस दॅन 40, बघा 40 पेक्षा कमी आहे, करू सबमिट। ओके पुढे जाऊ, पुढचा प्रश्न आहे तुमच्याकडे ज्याच्यामध्ये C6 ते C16 ही रेंज आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन सेट करायचं आपल्याला, डेटा व्हॅलिडेशन आपण शिकलेलो एक्सेल मध्ये शेवटी, बरोबर, आणि त्यामध्ये हा एक प्रश्न आहे, हा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम देतो, व्यवस्थित लक्ष ठेवा, लक्षात ठेवा, खूप वेळ लागतो, दोन दोन तीन तीन वेळेस ते सोडवतात। बघ याच्यामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला, तर सोर्स मध्ये डन आणि अनडन असे दोन व्हॅलिडेशन तुम्हाला सेट करायचे आणि अलाव मध्ये लिस्ट हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे असं सांगितलं। एक्सेल ओपन झालं, क्लिक केलं, बघा C16 ते C16 पहिले सिलेक्ट करू, C6 ते C16 बघा सिलेक्ट केलं, सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डेटा व्हॅलिडेशन सेट करायचं, मला जावं लागेल होम टॅब मध्ये, बघा इथे होम टॅब, नंतर मग डेटा व्हॅलिडेशन, डेटा मध्ये, होम नाही डेटा मध्ये, डेटा टॅब मध्ये गेलो, डेटा टॅब मध्ये बघा डेटा व्हॅलिडेशन आहे, इथं डेटा टूल्स आहे त्याच्यावरती डेटा व्हॅलिडेशन दिसतंय, क्लिक केलं, त्याचा पहिलाच ऑप्शन आहे डेटा व्हॅलिडेशन, क्लिक केलं, आता हे आलेल्या डायलॉग बॉक्स मध्ये अलाऊ इथं आपल्याला लिस्ट निवडायला लावलं त्यांनी,
इथे लिस्ट निवडलं. त्याच्यानंतर सोर्स मध्ये दोन गोष्टी तुम्हाला डन काय सांगितलेले बघू आपण. अलाऊ नाही, अलाऊ नाही, डन आहे. एक मिनिट बघून घेऊ आपण. क्वेश्चन बघतोय मी, बघा डन आणि अनडन असे दोन शब्द टाईप करायचे, प्रत्येक कॉमा द्यायचा दोघांमध्ये. त्याचा फायदा काय होतो, तर डन आणि अनडन असे दोन ऑप्शन तिथे येऊन जातील आणि त्यातून तुम्ही चेकबॉक्सच्या सहाय्याने ते निवडू शकाल. ओके म्हटलं, बघा आलं ते ड्रॉप डाऊन एरो आला. मला इथे टाईप करायचं तर मी टाईप करत नाही बसणार, फक्त ड्रॉप डाऊन एरो क्लिक करणार, डन म्हणणार, इथं क्लिक केलं अनडन म्हटलं. म्हणजे ही जी चेकलिस्ट आहे ही डन झाली का नाही, डन किंवा अनडन आणि सबमिट. ठीक आहे, सगळ्या ठिकाणी तो चेकबॉक्स येऊन गेलेला आहे दिलेल्या रेंजमध्ये. ठीक आला पुढचा प्रश्न तुमच्या समोर दिलेल्या शीटमध्ये. इन्सर्ट इलेक्ट्रिशियन ग्रुप मधून पिक्चर्स या ऑप्शनचा वापर करून कॉम्प्युटर मध्ये तुमची आवडती पिक्चर काय करायचं, इन्सर्ट करायचं. जर तिथे पिक्चर उपलब्ध नसेल तर पेंट ओपन करा, एखादं छोटस चित्र काढा आणि त्या पोझिशनला तुम्ही सेव्ह करा पुढं पिक्चर मध्ये, म्हणजे ऑटोमॅटिक तिथे पिक्चर येऊन जाईल. बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही जिथं काम करता तिथे पिक्चर नसतं. ठीक आहे, केला मी सुरू प्रश्न, प्रश्न सुरू झाला. आता मला काय करायचंय, पिक्चर इन्सर्ट करायचं, म्हणून मला इन्सर्ट मधून जावं लागेल. इन्सर्ट इलस्ट्रेशन ग्रुप, त्याच्यामध्ये पिक्चर ऑप्शन आहे बघा, पिक्चर, याच्यावर मी क्लिक करतोय. क्लिक केल्याबरोबर तो बाय डिफॉल्ट कोणत्या फोल्डर मध्ये जातो, तर इथे पिक्चर फोल्डर मध्ये. बघ पिक्चर फोल्डर आहे ना, त्यातलं मी एक स्टारचं पिक्चर आहे तिथं ते सिलेक्ट केलं, आलं बघा माझ्या फाईलवर आणि सबमिट म्हणतो मी. बघा वरती घेतो मी थोडस, सबमिट केलं, झालं सबमिट, झालं. ह्या याच्यामध्ये चारच प्रश्न होते, झाला माझा हा टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे, आता जाऊ आपण आपल्या समरीकडे. ही आपली समरी आहे, तर ही समरी तुम्ही लिहून घ्या. त्याच्याकडे तुम्हाला घ्यावं. झालं लिहून, ठीक आहे, जाऊ आपण पुढच्या टॉपिक कडे. आपल्या पुढचा टॉपिक आपला नॉलेज चेक आणि सेशन कम्प्लिशन टेस्ट. याच्यामध्ये आपल्याला थिअरॉटिकली मल्टिपल चॉईस मध्ये क्वेश्चन असतात 10 प्रश्न नॉलेज चेकला आणि सेशन कम्प्लिशन टेस्टला 4 प्रश्न, आणि त्याचे काय काय उत्तर आहेत त्याची माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसते आता, ती तुम्ही लिहून घ्या. बघा झाला असेल लिहून तर आपण थांबतो इथं. लिहून झाला असेल तर थांबतोय.